सारकरची आज आंदोलनाचा 8वा दिवस आहे. 7 दिवस उठून गेले. एक वेळा उपमुख्यमंत्री नागपुरात येऊन गेले दिवाळीनिमित्त. नुकता दौरा होता, निवडणूक आहेत मध्य प्रदेशमध्ये. आज पुन्हा येत आहे. काय निवेदन करा, कारण मागील 7 दिवसापासून आपण सतत इथे बसलेले आहात आणि आज 8वा दिवस आलेला आहे. आज काय अपेक्षा आहे तुम्हाला? आज आमच्या उपोषणाचं 8वा दिवस आहे. अजूनही शासनाचे कोणतेही प्रतिनिधी इथे आलेले नाही. 2 दिवसाआधी असं आपल्याच मीडियाच्या माध्यमातून कळलं होतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरला आलेले आहेत आणि MP मध्ये प्रचार दौऱ्याला गेले असं ऐकलं होतं. आम्हाला आशा होती की त्या दिवशी धावती भेट देऊन आमचं मागण्या मान्य करून आमचं उपोषण सोडवतील, परंतु तसं काही घडलेलं नाही. आज तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळत आहे की आजसुद्धा फडणवीस साहेब नागपूरला येत आहेत. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की फडणवीस साहेबांनी आज तरी आमची मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि आमचं उपोषण मंडपाला स्वतः भेट द्यावी किंवा आपला प्रतिनिधी पाठवावा आणि आमचे मागण्या मान्य कराव्या, असं मी त्यांना कडकडीशी विनंती करतो. शासन या विषयाला गांभीर्याने घेत नाही आहे असं तुम्हाला वाटते का? कुठंतरी असं म्हणायला काही हरकत नाही. शासन गांभीर्याने घेत नाही आहे, कारण की आज 8 दिवस लोटले आहेत. आम्ही नागपूरमध्ये म्हणजे BJP चा जे सत्तेत आहे त्यांचा एक गड मानला जातो नागपूर, तिथे आहो. हेवीवेट नेते आपले नितीन गडकरी साहेब इथे राहतात, त्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबाचं निवासस्थान इथे नागपूरला आहे आणि एवढं असताना सुद्धा जर 8 दिवसामध्ये इथे कोणी भेट देत नसेल आणि आमच्या उपोषणाची दखल घेत नसेल तर निश्चितच म्हणावं लागेल की शासन कुठेतरी आमची दखल घेत नाही आहे. काय नेमकं आव्हान करायला फडणवीस साहेबांना या माध्यमातून? आम्ही फडणवीस साहेबांना इतकंच आव्हान करतो की आज ते नागपूरला येत आहेत तर आमच्या या उपोषण मंडपाला त्यांनी भेट द्यावी आणि आमच्या मागण्या कशा पूर्ण करतील, काय त्यांच्याजवळ आहे सांगायला, ती इथे येऊन घोषणा करावी. आणि जर खरंच जर शासन आणि फडणवीस साहेब जर आम्हाला न्याय देण्यास उत्सुक नसेल तर मात्र आम्हाला उद्यापासनं एक तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर सुरू करावे लागेल. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की याचे परिणाम जे काही महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटतील याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. ज्या विषयाला घेऊन तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, त्या लोकांसाठी पुकारलेलं आहे, त्या मंडपात गर्दी दिसत नाही आहे असे काही चित्र समोर आले, एक दुर्भाग्य वाटतं या गोष्टीकडे. हो, अफ्रो संघटना गेल्या 4 वर्षापासून कर्मचारी बांधवांसाठी, अन्यायग्रस्त कर्मचारी बांधवांसाठी लढते आहेत. या 4 वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या होत्या सुरुवातीला, अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या. हळूहळू संघटनेच्या या 4 वर्षाच्या संघर्षामुळे सरकारने अनेक निर्णयसुद्धा घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांना झाला. दुर्दैव असं म्हणावं लागेल की ज्यांना ज्यांना फायदा होतो ते या चळवळीतून हळूहळू दूर जातात, ही फार खेदाची आणि फार दुःखद अशी गोष्ट आहे. तर आता आपण कोणाला धरून बांधून आणू शकत नाही, परंतु जे आमच्यासोबत आहे आम्ही त्यांना घेऊन पुढे शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करणार. आज ना उद्या जे कर्मचारी बांधव दूर गेले असतील त्यांना जाग येईल अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि आपलं कार्य आपण नेटाने प्रामाणिकपणे पुढे आम्ही ठेवण्याचं प्रामाणिकपणे पुढे प्रयत्न करणार. मागील 7 दिवसांचं समाधानाचा विषय जर बघितला तर राजकीय हस्तक्षेप झाला, मी प्रसारमाध्यमांनी याला चांगलं कव्हरेज दिलं आणि काल करुणा भानुसे यांच्या मागण्या गव्हर्नमेंट पूर्ण करण्याचं असं चित्र समोर आलं, त्यांनी उपोषण तोडलेलं आहे, काय म्हणाल? खरं पाहता गेल्या 7-8 दिवसापासनं जे प्रसारमाध्यमाने ते VKB न्यूज असो की अन्य चॅनल वृत्तपत्र आहे, लोकमत, सकाळ, लोकसत्ता वगैरे, यांनी खूप चांगलं आमच्या या आमरण उपोषणाला प्रतिसाद दिला, छान कव्हरेज घेतलेले आहे आणि लोकांपर्यंत, शासनापर्यंत, लोकप्रतिनिधीपर्यंत
या आमरण उपोषणाचे अपडेट देण्याचे प्रयत्न खूप चांगले केलेले आहेत, त्यामुळे सर्व प्रसार माध्यमांचं मी अफ्रो संघटनेच्या वतीने मी आभारी आहे. काल जी इथे एक आमची बहीण करुणा लिखार जी आमच्यासोबत 10 तारखेपासून उपोषणाला बसली होती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इथे ती नोकरीला होती आणि गेल्या 1 वर्षापासून तिला पगार मिळाला नव्हता आणि त्यासाठी ती उपोषणाला बसली. काल आमचे सर्व कर्मचारी बांधव, आमचे संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक देवराम नंदनवार यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 100 ते 150 बंधू भगिनी जे सहसंचालक कार्यालयाला भेट द्यायला गेल्या. तिथले सहसंचालक डॉक्टर संतोष चव्हाण यांची भेट घेऊन परिस्थिती अवगत केली आणि त्यांनी तात्काळ त्यांनी म्हटलं की मला ही माहीत नाही गोष्ट, कारण की ते नव्यानेच आत्ताच रुजू झालेले आहेत 10 तारखेला. सलग 4-5 दिवस सुट्या होत्या, काल त्यांच्या ऑफिसमध्ये पहिला दिवस होता आणि तात्काळ त्यांनी त्याच वेळेस निर्णय घेतला की मी आत्ता पत्र काढतो, त्यांचं 8 दिवसामध्ये सर्व वेतन जे थकीत आहे ते काढू आणि मी स्वतः त्यांचं उपोषण सोडवायला मी उपोषण मंडळाला भेट देतो. आणि नंतर जवळपास 4-4:15 दरम्यान साहेब इथे आलेत, करुणा भानुसे हिला पत्र दिलं आणि तिला लिंबू सरबत पाजून तिचे उपोषण सोडवलं. मी साहेबाचं आणि विद्यापीठाचे सहसंचालक कार्यालयाचे मी या संघटनेतर्फे आभार मानतो आणि अशा रीतीने करुणा भानुसेला अखेर न्याय मिळाला आणि यामध्ये तुमच्या प्रसारमाध्यमांची तुमच्या चॅनलची विशेष असे आम्हाला मदत झालेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे तुमच्या चॅनलचे सुद्धा आभार मानतो. शेवटचा प्रश्न, फडणवीस येतील आणि तुमचे प्रश्न सॉल्व्ह करतील, किती विश्वास? फडणवीस साहेब आज येणार आहेत कळलं, मला तरी एक थोडी आशा आहे की मागच्या वेळेस या इथेच संविधान चौकामध्ये 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत आमचं अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी उपोषण सुरू होतं. फडणवीस साहेब स्वतः सर्व प्रोटोकॉल तोडून त्या उपोषणाला त्यांनी 3 ऑक्टोबरला भेट दिली आणि त्यांनी मागण्या आमच्या मान्य केल्या होत्या, आश्वासन दिलं आणि आमचं उपोषण त्यांनी सोडवलं होतं. तीच पुनरावृत्ती आज घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हालासुद्धा मी म्हणतो की प्रसारमाध्यम म्हणजे लोकशाहीतला 4था आधारस्तंभ आहे आणि तुम्ही जर खरोखर प्रयत्न जर केलेत तर सरकारला झुकावं लागते. आज माझी जशी कसोटी आहे तशीच तुमच्या प्रसारमाध्यमांची सुद्धा कसोटी पणाला लागलेली आहे, तर मी तुमच्या पुढ्यामध्येच आता हा चेंडू ठेवतो. आता तुमच्या हातामध्ये आहे साहेब, मला वाटते 4 वाजता नागपूरला येणार, तुमच्याकडून मी खूप अपेक्षा ठेवतो विशेषतः VKB चॅनलतर्फे की तुम्ही आम्हाला मदत करावी या कामी. सारकरजी आज आंदोलनाचा 8वा दिवस आहे, 7 दिवस उठून गेले. एक वेळा उपमुख्यमंत्री नागपुरात येऊन गेले दिवाळीनिमित्त, त्यांचा दौरा होता, निवडणूक आहेत मध्य प्रदेशमध्ये, आज पुन्हा येत आहे. काय निवेदन करा, कारण मागील 7 दिवसापासून आपण सतत इथे बसलेले आहात आणि आज 8वा दिवस आले, आज काय अपेक्षा तुम्हाला? आज आमच्या उपोषणाचं 8वा दिवस आहे, अजूनही शासनाचे कोणतेही प्रतिनिधी इथे आलेले नाही. 2 दिवसाआधी असं आपल्याच मीडियाच्या माध्यमातून कळलं होतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरला आलेले आहेत आणि MP प्रचार दौऱ्याला गेले असं ऐकलं होतं. आम्हाला आशा होती की त्या दिवशी धावती भेट देऊन आमचं मागण्या मान्य करून आमचं उपोषण सोडवतील, परंतु तसं काही घडलेलं नाही. आज तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळत आहे की आजसुद्धा फडणवीस साहेब नागपूरला येत आहेत. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की फडणवीस साहेबांनी आज तरी आमची मागण्या त्वरित मान्य कराव्या आणि आमचं उपोषण मंडपाला स्वतः भेट द्यावी किंवा आपला प्रतिनिधी पाठवावा आणि आमचे मागण्या मान्य कराव्या असं मी त्यांना कडकडीशी विनंती करतो. शासन या विषयाला गांभीर्याने घेत नाही आहे असं तुम्हाला वाटते का कुठे? कुठंतरी असं म्हणायला काही हरकत नाही, शासन गांभीर्याने घेत नाही आहे, कारण की आज 8 दिवस लोटले आहेत.
आम्ही नागपूरमध्ये म्हणजे BJP सत्तेत आहे त्यांचा एक गड मानला जातो नागपूर, तिथे आहो। हेवीवेट नेते आपले नितीन गडकरी साहेब इथे राहतात, त्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबाचं निवासस्थान इथे नागपूरला आहे, आणि एवढं असताना सुद्धा जर 8 दिवसांमध्ये इथे कोणी भेट देत नसेल आणि आमच्या उपोषणाची दखल घेत नसेल तर निश्चितच म्हणावं लागेल की शासन कुठेतरी आमची दखल घेत नाही आहे। काय नेमकं आवाहन करायला फडणवीस साहेबांना या माध्यमातून? आम्ही फडणवीस साहेबांना इतकंच आवाहन करतो की आज ते नागपूरला येत आहेत तर आमच्या या उपोषण मंडपाला त्यांनी भेट द्यावी आणि आमच्या मागण्या कशा पूर्ण करतील, काय त्यांच्याजवळ आहे सांगायला, ती इथे येऊन घोषणा करावी। आणि जर खरंच जर शासन आणि फडणवीस साहेब जर आम्हाला न्याय देण्यास उत्सुक नसेल तर मात्र आम्हाला उद्यापासून एक तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर सुरू करावे लागेल। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की याचे परिणाम जे काही महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटतील याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील। ज्या विषयाला घेऊन तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे, त्या लोकांसाठी पुकारलेलं आहे, त्या मंडपात तर गर्दी दिसत नाही आहे असे काही चित्र समोर आलेलं आहे, तर दुर्भाग्य वाटतं या गोष्टीकडे। हो, अफ्रो संघटना गेल्या 4 वर्षापासून कर्मचारी बांधवांसाठी, अन्यायग्रस्त कर्मचारी बांधवांसाठी लढते आहेत। या 4 वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या होत्या सुरुवातीला, अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या। हळूहळू संघटनेच्या या 4 वर्षाच्या संघर्षामुळे सरकारने अनेक निर्णयसुद्धा घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांना झाला। दुर्दैव असं म्हणावं लागेल की ज्यांना ज्यांना फायदा होतो ते या चळवळीतून हळूहळू दूर जातात, ही फार खेदाची आणि फार दुःखद अशी गोष्ट आहे। तर आता आपण कोणाला धरून बांधून आणू शकत नाही, परंतु जे आमच्यासोबत आहे आम्ही त्यांना घेऊन पुढे शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करणार। आज ना उद्या जे कर्मचारी बांधव दूर गेले असतील त्यांना जाग येईल अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि आपलं कार्य आपण नेटाने प्रामाणिकपणे पुढे आम्ही ठेवण्याचं प्रामाणिकपणे पुढे प्रयत्न करणार। मागील 7 दिवसांचं समाधानाचा विषय जर बघितला तर राजकीय हस्तक्षेप झाला, मी प्रसारमाध्यमांनी याला चांगलं कव्हरेज दिलं आणि काल करुणा भानुसे यांच्या मागण्या जवळपास पूर्ण करण्याचं असं चित्र समोर आलं, त्यांनी उपोषण तोडलेलं आहे, काय म्हणाल? खरं पाहता गेल्या 7-8 दिवसापासनं जे प्रसारमाध्यमाने ते VKB न्यूज असो की अन्य चॅनल वृत्तपत्र आहे, लोकमत, सकाळ, लोकसत्ता वगैरे, यांनी खूप चांगलं आमच्या या आमरण उपोषणाला प्रतिसाद दिला, छान कव्हरेज घेतलेले आहे आणि लोकांपर्यंत, शासनापर्यंत, लोकप्रतिनिधीपर्यंत या आमरण उपोषणाचे अपडेट देण्याचे प्रयत्न खूप चांगले केलेले आहेत। त्यामुळे सर्व प्रसारमाध्यमांचं मी अफ्रो संघटनेच्या वतीने मी आभारी आहे। काल जी इथे एक आमची बहीण करुणा लिखार जी आमच्यासोबत 10 तारखेपासून उपोषणाला बसली होती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इथे ती नोकरीला होती आणि गेल्या 1 वर्षापासून तिला पगार मिळाला नव्हता आणि त्यासाठी ती उपोषणाला बसली। काल आमचे सर्व कर्मचारी बांधव, आमचे संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक देवराम नंदनवार यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 100 ते 150 बंधू भगिनी जे सहसंचालक कार्यालयाला भेट द्यायला गेल्या। तिथले सहसंचालक डॉक्टर संतोष चव्हाण यांची भेट घेऊन परिस्थिती अवगत केली आणि त्यांनी तात्काळ त्यांनी म्हटलं की मला ही माहीत नाही गोष्ट, कारण की ते नव्यानेच आत्ताच रुजू झालेले आहेत 10 तारखेला, सलग 4-5 दिवस सुट्या होत्या, काल त्यांच्या ऑफिसमध्ये पहिला दिवस होता आणि तात्काळ त्यांनी त्याचवेळेस निर्णय घेतला की मी आत्ता पत्र काढतो, त्यांचं 8 दिवसांमध्ये सर्व वेतन जे थकीत आहे ते काढू आणि मी स्वतः त्यांचं उपोषण सोडवायला
मंडळाला मी उपोषण मंडळाला भेट देतो आणि नंतर जवळपास 4-4:15 दरम्यान साहेब इथे आलेत. करुणा भानुसे हिला पत्र दिलं आणि तिला लिंबू शरबत पाजून तिचे उपोषण सोडवलं. मी साहेबाचं आणि विद्यापीठाचे सहसंचालक कार्यालयाचे मी या संघटनेतर्फे आभार मानतो. आणि अशा रीतीने करुणा भानुसेला अखेर न्याय मिळाला आणि यामध्ये तुमच्या प्रसारमाध्यमांची तुमच्या चॅनलची विशेष असे आम्हाला मदत झालेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे तुमच्या चॅनलचे सुद्धा आभार मानतो. शेवटचा प्रश्न, फडणवीस येतील आणि तुमचे प्रश्न सॉल्व करतील किती विश्वास? फडणवीस साहेब आज येणार आहेत कळलं. मला तरी एक थोडी आशा आहे की मागच्या वेळेस या इथेच संविधान चौकामध्ये 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत आमचं अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी उपोषण सुरू होतं. फडणवीस साहेब स्वतः सर्व प्रोटोकॉल तोडून त्या उपोषणाला त्यांनी 3 ऑक्टोबरला भेट दिली आणि त्यांनी मागण्या आमच्या मान्य केल्या होत्या, आश्वासन दिलं आणि आमचं उपोषण त्यांनी सोडवलं होतं. तीच पुनरावृत्ती आज घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हालासुद्धा मी म्हणतो की प्रसारमाध्यम म्हणजे लोकशाहीतला चौथा आधारस्तंभ आहे आणि तुम्ही जर खरोखर प्रयत्न जर केलेत तर सरकारला झुकावं लागते. आज माझी जशी कसोटी आहे तशीच तुमच्या प्रसारमाध्यमांची सुद्धा कसोटी पणाला लागलेली आहे. तर मी तुमच्या पुढ्यामध्येच आता हा चेंडू ठेवतो, आता तुमच्या हातामध्ये आहे. साहेब मला वाटते 4 वाजता नागपूरला येणार. तुमच्याकडून मी खूप अपेक्षा ठेवतो, विशेषतः VKB चॅनलतर्फे, की तुम्ही आम्हाला मदत करावी या कामी.